आज आपण पाहणार आहोत थ्रीडी आकारांशी संबंधित काही चुकीचे समज चुकीची संकल्पना एक खाली दिलेल्या आकारात किती पृष्ठभाग आहेत जाणून घ्या त्रिमितीय आकाराच्या म्हणजे थ्री डायमेंशनल शेपच्या वरच्या सपाट भागाला म्हणजे फ्लॅट सरफेसेसला त्याचे पृष्ठ म्हणतात त्रिमितीय आकृतीमधील पृष्ठांची संख्या मोजताना मुलं फक्त आकृतीमध्ये दिसणारे पृष्ठभाग मोजतात आणि जे भाग आकृतीमध्ये दिसत नाहीत ते मोजण्यास ते विसरून जातात त्यांना वाटतं की आकृतीमध्ये चारच पृष्ठभाग आहेत आणि ते ऑप्शन एक निवडतात परंतु हे चूक उत्तर आहे इथे आपल्याला चार पृष्ठभाग दिसत असले तरी आकृतीमध्ये न दिसणारे अजून तीन भाग आहेत आणि म्हणूनच एकूण सात पृष्ठभाग आहेत म्हणजे ऑप्शन दोन बरोबर उत्तर आहे चुकीची संकल्पना दोन मीना आणि मनीषा शंकूच्या अर्थात कोण संदर्भात चर्चा करत होत्या मीनाला वाटत होतं की शंकूमध्ये एकच पृष्ठभाग असतो आणि मनीषाचं असं म्हणणं होतं की एकूण दोन पृष्ठभाग शंकू मध्ये असतात आता तुम्हीच सांगा की कोणाचं म्हणणं बरोबर आहे काही मुलांना वाटतं की शंकू मध्ये नेहमी एक सपाट पृष्ठभाग असतो जसं की शंकू मध्ये फक्त गोलाकार सपाट भाग असतो त्यालाच ते पृष्ठभाग मानतात आणि ऑप्शन एक असे उत्तर देतात पण हे चुकीचं उत्तर आहे शंकूमध्ये गोलाकार भागाबरोबर वक्राकार सुद्धा या प्रकारे शंकूमध्ये एकूण दोन पृष्ठभाग असतात म्हणजे ऑप्शन दोन बरोबर उत्तर आहे चुकीची संकल्पना तीन खाली दिलेल्या दंडगोलामध्ये म्हणजे सिलेंडरमध्ये किती कडा म्हणजे एजस आहेत काही मुलांना वाटतं की कडा नेहमी सरळ म्हणजे स्ट्रेट असतात त्या वक्राकार नाही असू शकत यानुसार त्यांना वाटतं की दंडगोलामध्ये शून्य कडा असतात त्यामुळे ते ऑप्शन एक हे उत्तर देतात जे चूक आहे बरोबर तर हे आहे की कड ही वक्राकार सुद्धा असू शकते जसं की दंडगोलमध्ये ही एक कड आहे आणि ही एक याप्रमाणे आपण असं म्हणू शकतो की दंडगोलामध्ये एकूण दोन कडा आहेत म्हणजे योग्य उत्तर ऑप्शन दोन हे आहे तर आज आपण 3D डी आकारांविषयी असणाऱ्या काही चुकीच्या संकल्पना पाहिल्या